पुन्हा एक नवीन कथा घेऊन येत आहे तुमच्यासाठी, करोना काळातील कथा। कथेचं नाव आहे गाव। तर सुरू करूयात आजच्या कथेला। दिनकरावांना बऱ्याच दिवसापासून गावाकडे जाण्यासाठी पास मिळत नव्हता। शेवटी त्यांना ई पास मिळाला आणि ते गावाकडे जाण्यासाठी निघाले। दिनकरराव हे बऱ्याच वर्षापूर्वी मुंबईला आले होते। त्यांनी आपल्या गावाकडचा जमीन जुमला शेत जमीन विकून आपलं मुंबईमध्येच एक छोटासा व्यवसाय चालू केला होता। त्यामुळे त्यांनी शहरामध्येच अनेक व्यवसाय वाढवले, आपल्या मुलांना पण त्या व्यवसायामध्ये गुंतवलं आणि ते गावरावचे मुलंसुद्धा त्यांच्या धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत झाले होते। त्यांनी आपला धंदा वाढवण्यावर चांगलाच भर दिला होता। पण त्यांनी काय केलं होतं की आपल्या धंद्यामध्ये गावाकडचे बरेचसे कामगार आणले होते, तसेच काही बाहेरचे कामगारसुद्धा त्यांनी आपल्या धंद्यामध्ये घेतले होते। पण जसं मुंबईमध्ये करोनाचा कहर वाढला तसे तसे घरची घर रिकामी होऊ लागली, कामगार मजूर गावाकडे निघून गेले आणि लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांची कंपनीसुद्धा बंद पडली। दिनकराव आपल्या घरात एकटे बसून होते त्यांच्या मुलाबरोबर। तर दिनकरावांना असं वाटत होतं की आता आपणसुद्धा काय करावं बसून या इमारतीमध्ये। दिनकरावांचा एका इमारतीमध्ये मुंबईला चांगला मोठा फ्लॅट होता, तसेच त्यांची दुसऱ्या इमारतीमध्ये सुद्धा फ्लॅट होती। त्यांच्या शेजारची इमारती आणि त्यांची इमारतसुद्धा रिकामी पडली होती। इमारतीमध्ये फक्त दिनकरराव एकटेच होते, बाकीचे सगळे लोक आपापल्या गावाला निघून गेले होते। दिनकरावांना आपण वाटत होतं की आपण गावाला जावं, पण गावाकडे जायचं तर कुणाकडे जायचं, कारण जमीन जुमला आपण सगळं विकून बसलो होतो, जायचं तरी कुणाकडे। तरी पण मग त्यांनी ठरवलं की या गावात आहेत आपले ओळखीचे लोक, आपण त्यांच्याकडे मुक्काम करूयात आणि पण जाऊ, कारण इथं खूप खायला उठतं आहे, कारण खूप भीती वाटत होती त्यांना। कोरोनामुळे कोणीच त्यांच्या बिडीमध्ये राहिलेलं नव्हतं। त्यांनीसुद्धा आता प्रयत्न केल्यानंतर पास मिळवल्यानंतर गावाकडे निघाले। गावाकडे निघाल्यानंतर दिनकरराव हे बऱ्याच दिवसात गावाकडे आले होते, कारण ते शहरात गेल्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढल्यामुळे ते कधीच गावाकडे आले नव्हते। कोणाचं लग्न कार्य असेल तरच जवळचं, नाहीतर नाहीच शक्यतो त्याचं त्यांना लग्न कार्यसुद्धा येणं कमी होत होतं। त्यामुळे बरेच दिवसांतर गाव आल्यानंतर त्यांना कळलं की त्यांनी पाहिलं की गावची पूर्ण ओळख बदलली होती। जिल्हा परिषद शाळा पूर्ण जीर्ण झाली होती, त्याच्यासमोरच इंग्लिश मिडियमची शाळा दिमागात उभी होती, गावचं अंगण गेले होते आणि गावामध्ये अंतर वाढवणारे गाव कंपाऊंड आले होते। गावातली सर्व घरे गेली, धाब्याची घरे गेली होती आणि बंगल्याची धाब्याच्या घरांनी बंगल्याची जागा घेतल्या होत्या। तसे दिनकरराव हे पाहतच राहिले, त्यांनी पाहिलं की दिमागात पोळ्यांना मिळवणारे पाटलाचे बैलसुद्धा नव्हते आणि लोकांच्या घरासमोर आता ट्रॅक्टर उभे होते, जे पोळ्याला मिळणारे मानणे मिळणारे बैलसुद्धा आता गावात राहिलेले नव्हते आणि पाटलांचा वाडासुद्धा जीर्ण झाला होता, कारण पाटलांची मुलंसुद्धा येवांना शहराच्या ठिकाणी निघून गेले होते नोकरीच्या पायी। त्यामुळे गावाला गाव पण संपलं होतं आणि चावडीवर जाऊन पाहिलं तर चावडीसुद्धा रिकामी झाली होती। चावडीवर आपसूक चौकशी करणारे कुणी गावकरी येऊन राहिले नव्हते। दिनकरराव स्वतःशी फुटले की आपण खरं शहरात जाणं सगळं विकून जायला नको होतं, कारण शहरात सगळं मिळतं, आपसूक चौकशी करणारे गावकरी मिळत नाही, कारण गाव तो गावच असतो शेवटी। गाव अशी फुटफुटले की गाव नावाचं गाव पण आपल्या आयुष्यातलं संपलेलं आहे आणि ते त्या गावातील मंदिरात राहू लागले। मित्रांनो, ही कथा इथे संपती। धन्यवाद।